मनोर बाजारपेठेतून धक्कादायक घटना समोर आली आहे। भर दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून सोनाराच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांचा दरोड्याचा प्लॅन फसल्याची घटना समोर आली आहे। ज्वेलर्सच्या दुकानदाराने आरडाओरड केल्याने या दोन्ही चोरट्यांनी दुकानातून पळ काढला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास मनोर बाजारपेठेत मध्यभागी असलेल्या भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात दोन चोरटे येऊन त्यांनी दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता। मात्र ज्वेलर्सच्या दुकानदाराने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाल्याने या दोन्ही चोरट्यांनी पळ काढला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मनोर पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।